गुड मॉर्निंग फ्रेंड्स, तर डबल ओ अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आपली जी काही नवीन बॅच चालू होती आहे स्कॉलरशिप एक्झामसाठी, तर त्या बॅचबद्दलची आजची आपण माहिती घेणार आहोत. तर आपली जी बॅच चालू होत आहे तिचं नाव आहे एट स्कॉलरशिप एक्झाम 2025. ही बॅच मराठी आणि इंग्लिश अशा दोन्हीही भाषांमध्ये आपण सुरू करत आहोत. तर आठवी शिष्यवृत्ती परीक्षा 2025 याचा जो काही अभ्यासक्रम आहे, परीक्षेचं स्वरूप कसं असतं, त्याच्यामध्ये कोणकोणते प्रश्न किती मार्कांसाठी विचारले जातात किंवा कोणत्या विषयाचं किती वेटेज आहे, ते आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. तर हे झालं इंट्रोडक्शन. आता जर स्कॉलरशिपचं सांगायचं झालंच तर इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीसाठी स्कॉलरशिप परीक्षा असते. तर आपण इयत्ता 8वीसाठी स्कॉलरशिप परीक्षेची जी काही बॅच आहे ती चालू करत आहोत. तर याबद्दलच आपण माहिती घेऊयात. तर सर्वप्रथम आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे सिलॅबस. आता सिलॅबस कोणकोणता आहे, कोणकोणत्या विषयांना किती किती वेटेज दिलं गेलेलं आहे ते आपण आता पाहूया. सिलॅबस अभ्यासक्रम. आम्ही मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये शिकवण्याचं कारण, काही विद्यार्थी असे असतात की जे मराठीमध्ये कम्फर्टेबल असतात तर काही इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल असतात. तर आपले जे काही विषय आहेत, तर एकूण इथे 4 विषय दिलेले आहेत. फर्स्ट लँग्वेज म्हणजे पहिली भाषा, प्रथम भाषा. आता प्रथम भाषा जी असते ती असते आपली मदर टंग. आपली मदर टंग आहे मराठी. म्हणजेच सर्वात पहिला पेपर जो असेल लँग्वेजचा, म्हणजेच भाषेचा, तो असेल मराठीचा. तर त्यानंतर दुसरा विषय आहे गणित, जो आपण दुसऱ्या परीक्षा विषयाची परीक्षा देणार आहोत तो आहे गणित. तिसरा आहे थर्ड लँग्वेज म्हणजे तिसरी भाषा, तृतीय भाषा, ती आहे आपली इंग्लिश. ती काय आहे? इंग्लिश. त्यानंतर फोर्थ येतो इंटेलिजन्स म्हणजेच बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तेमध्ये काय आहे, मराठी भाषेमध्ये कोणकोणते टॉपिक्स आहेत, गणितामध्ये कोणकोणते टॉपिक्स आहेत आणि थर्ड लँग्वेज म्हणजे इंग्लिशमध्ये कोणकोणते टॉपिक आहेत ते आपल्याला पाहायचे. तर त्याचं जे काही प्रश्नसंख्या असते तर ती प्रथम भाषा म्हणजे मराठीसाठी असते 25, गणितासाठी असते 50, इंग्रजीसाठी असते ती 25 आणि पुन्हा बुद्धिमत्तेसाठी ती असते 50. तुमच्या लक्षात असं आलं असेल की मराठीसाठी 25 प्रश्न, इंग्रजी भाषेसाठी 25 प्रश्न, गणितासाठी 50 आणि बुद्धिमत्तेसाठीही 50. अशा पद्धतीचे आपल्याला 150 प्रश्न हे स्कॉलरशिपच्या म्हणजे शिष्यवृत्तीच्या परीक्षेसाठी विचारले जात असतात. हा 300-150 प्रश्न असले म्हणजे ते झाले 300 गुण. म्हणजे ह्या ठिकाणी एका प्रश्नासाठी 2 गुण दिले जातात आणि 25 प्रश्न असतील 50 मार्कांसाठी, 50 प्रश्न 100 मार्कांसाठी, परत 25 प्रश्न 50 मार्कांसाठी आणि पुन्हा एकदा 50 प्रश्न 100 मार्कासाठी. असा तुमचा हा पूर्ण पेपर असेल 300 मार्कांचा. परीक्षेचं स्वरूप असेल, परीक्षेची गुणरचना कशी आहे, प्रश्नसंख्या किती आहे किंवा त्यामध्ये कोणकोणते विषय आहेत हे तुम्हाला आजच्या सेशनमधून क्लिअर झालं असेल. तर आपण पुढे सरकूयात. लँग्वेज मराठी म्हणजेच भाषा मराठी ही आपली आहे प्रथम भाषा. काय आहे? प्रथम भाषा. आणि त्यामध्ये आपल्याला शिकायचे वृद्धार्थी शब्द असतील, शुद्ध आणि अशुद्ध शब्द असतील, त्यानंतर अलंकारिक शब्द, शब्दांच्या गटासाठी एक शब्द म्हणजे शब्दसमूहासाठी जो काही एक शब्द वापरला जातो त्याला म्हणायचं. उदाहरणार्थ देवाला न मानणारा व्यक्ती म्हणजे त्याला आपण नास्तिक म्हणतो. आता देवाला न मानणारा हे झाले 3 शब्द, त्याबद्दल एकच शब्द जो झाला नास्तिक. तर त्या प्रकारचे जे काही शब्द आहेत ते आपल्याला इथे शिकायचे आहेत. नंतर त्यात वाक्यप्रचार, वाक्यप्रचारांचा वापर करा किंवा वडील दिलेल्या वाक्यांमध्ये जो काही वाक्यप्रचार वापरला गेलेला आहे त्यासाठी समानार्थी असं असलेलं वाक्यप्रचार खालील ऑप्शन्समधून म्हणजे खाली पर्यायातून शोधून वरती लिहा. अशा पद्धतीचे जे काही प्रश्न आहेत ते ह्या टॉपिकचे असतात. त्यानंतर येतात म्हणी. म्हणी आपण सर्रास ऐकत असतो गावाकडे असतील किंवा जे काही आपले पहिली जुनी पिढी आहे आपल्या आजी आई वगैरे, तर त्यांच्यामध्ये म्हणींचा वापर बघा. दैनंदिन दिवसातून एकतरी म्हणते म्हणतात, आपल्याला टोमणे द्यायचे म्हणून म्हणत असतील किंवा आपल्याला बोलताना म्हणत असतील, अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्या म्हणींचा वापर केला जातो. यासोबतच जो काही पॅसेज असतो म्हणजे पॅरेग्राफ,
तर त्या उतारावरती खाली येणारे प्रश्न, ते प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे, त्याच्यावरती कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, ते आपण नंतरच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. प्रथम तर मी तुम्हाला फक्त ओळख करून देत आहे. त्यानंतर थर्ड लँग्वेज म्हणजे तिसरी भाषा, तृतीय भाषा ती आहे इंग्लिश. आता इंग्लिशमध्ये काय काय येतं, तर गेजिंग द मिनिंग ऑफ वर्ड्स, एखादं वाक्य दिलं जातं, त्या वाक्यातल्या एखाद्या शब्दाला अंडरलाईन केलं जातं आणि त्या शब्दाचा अर्थ आपल्याला विचारला जातो. तो अर्थ सांगण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या शब्दांचे जे मिनिंग्स आहेत ते पाठ करावे लागतात. त्यानंतर रायटिंग वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर क्ल्यू प्रोव्हाइडेड. आता एखादा सेंटेन्स दिलं जातं तर त्याच्यामध्ये काही शब्द दिले जातात आणि त्यासाठी आपल्याला फक्त एकच वर्ड लिहायचा असतो, तो वर्ड तिथे सबस्टिट्यूट करायचा असतो त्या क्ल्यूवरून. क्ल्यू म्हणजे आपल्याला एक अनुमान दिलेलं असतं त्यांनी. त्यानंतर क्रॉसवर्ड पझल असतील, रिडल्स असतील. आता पझल म्हणजे कोडे, हे सोडवायला सगळ्यांनाच मजा येते आणि आम्हाला शिकवतानाही त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट येतो आणि विद्यार्थीही खूप इंटरेस्ट आहेत आमच्याकडून शिकतात. तर हे झाले क्रॉसवर्ड पझल. त्यानंतर ग्रीड असेल, फ्रेजेस असतील, प्रोवर्क म्हणजे पुन्हा इथे म्हणी येतात इंग्लिशमधल्या, फ्रेजेस म्हणजे वाक्यप्रचार येतात, पॅरेग्राफ क्वेश्चन्स म्हणजे उत्तरा दिला जातो, त्या उत्तरावरती खाली 5 प्रश्न दिले जातात तर ते 5 गुण आपल्या हातातले जातात कामं नये यासाठी कशा पद्धतीने उतारा वाचावा किंवा कशा प्रकारे उताऱ्याचं आकलन करावं हे आम्ही तुम्हाला ह्या इंग्लिश ह्या विषयामध्ये पूर्ण काही शिकवणार आहोत. त्यानंतर इंटेलिजन्स म्हणजेच बुद्धिमत्ता. सगळ्यात स्कोरिंगचा आणि सगळ्यात सहज मार्क मिळवता येणार असा विषय आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला वेन डायग्राम्स म्हणजेच वेन आकृत्या पाहिजे आहेत. त्यानंतर नंबर्स, इथे संख्या असेल, नंबर्स म्हणजे संख्या. संख्यांचे प्रकार किती असतात, संख्या कशा कशा असतात. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की नंबर्स हा टॉपिक खरं तर गणितात यायला हवा, तो बुद्धिमत्तेत कसा आला, तर मी त्याचं एक थोडंसं छोटंसं उदाहरण देते तुम्हाला. आता ह्या टॉपिकवरती एक्झाम्पल घ्या. आता समजा तुम्हाला एक संख्या मला दिलेली आहे, 2 असेल, 3 असेल, 5 असेल, 7 असेल, 11 असेल आणि पुढचं पद तुम्हाला ओळखायला लावतात. तर खरं तर हा जो टॉपिक आहे तो आहे गणिताचा. ह्या सर्व जे काही दिलेले आहेत त्या आहेत मूळ संख्या. काय आहेत मूळ संख्या, याला इंग्लिशमध्ये आपण प्राइम नंबर्स म्हणतो. काय म्हणतो, प्राइम नंबर्स म्हणतो. झालं, म्हणजे 2, 3, 5, 7, 11 अकरा नंतर पुढची येणारी मूळ संख्या आहे ती म्हणजे 13. तर अशा पद्धतीचे जे काही प्रश्न आहेत ते हे नंबर्स ह्या टॉपिकवरती परीक्षेत विचारले जातात. त्यानंतर रिलेशन म्हणजे सहसंबंध. उदाहरणार्थ आता याचे प्रश्न कसे येतात ते पहा. जर तुम्हाला एका बाजूला सुई आणि धागा दिलेला असेल तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला प्रश्न विचारताना कप यासाठी काय येईल जोडी, असा प्रश्न विचारला जातो. आता मी हा सोपा घेतलेला आहे सुरुवातीसाठी, इथून पुढे आपल्याला थोडे थोडे अवघडाकडे पण जायचं आहे. तर इथे बशी येईल, तर याला म्हणायचा सहसंबंध. त्यानंतर प्रोग्रेशन म्हणजेच अंकगणित. ह्या अंकगणितामध्ये आपल्याला ही जी काही प्रोग्रेशन आहे हीच प्रोग्रेशनचे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर मिरर इमेजेस म्हणजेच आरशातील प्रतिमा. मिरर इमेजेस सोबतच आपल्याला एखादी प्रतिमा दिली जाते, उदाहरणार्थ हा त्रिकोण आहे आणि याची मिरर इमेज म्हणजे याची साईड इमेज आपल्याला विचारली जाते की इकडे काय आहे. आता इथे वेगवेगळ्या डायग्राम्स काढलेल्या असतात तर याची आरशातील प्रतिकृती कशा पद्धतीने दिसेल किंवा ती कशी येईल ते खालील पर्यायातून ओळखा, अशा पद्धतीचे प्रश्न ह्या टॉपिकमध्ये विचारले जातात. त्यानंतर आरशासोबतच पाण्यातील प्रतिबिंबही विचारलं जातं. तर पाण्यातील प्रतिबिंबाला, हे झालं मिरर इमेजचं, तर पाण्यातील प्रतिबिंबाला खाली मिरर ठेवलेली असते तर ही डायग्राम त्याच्यामध्ये पूर्णपणे उलटी होत असते आणि अशी आकृती तुम्हाला पर्यायामध्ये कुठेतरी दिलेली असेल तीच निवडून तुम्हाला त्या उत्तराचं, त्या प्रश्नाचं योग्य उत्तर टिक करायचं असतं. हे झालं
नंतर हे अल्फाबेट्स. आता अल्फाबेट्स हा विषय बऱ्याचजणांना वाटतो की तो इंग्रजीचा आहे, अक्षरं शिकायचे म्हणजे ते इंग्रजीमध्ये शिकायचे आहेत, तर तसं काही नाही आहे. तर अल्फाबेटचा प्रश्न कसा येतो ते पहा. एकीकडे ए बी सी देतात, दुसरीकडे एकीकडे जर आपल्याला ए बी सी दिलं तर दुसरीकडे झेड वाय एक्स दिलं जातं. त्याचा संबंध आपल्याला पुढे जोडायचा असतो. अशा पद्धतीचे जे काही प्रश्न आहेत ते अल्फाबेट घटकावरती विचारले जातात. त्यानंतर पुढे सर्वात अभ्यास करण्यासाठी गरजेचं असणारं आणि भविष्यामध्ये सगळ्यात उपयोगी पडणारा टॉपिक गणित. तर या गणितामध्ये आपल्याला डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच विभाज्यतेच्या चाचण्या किंवा विभाज्यतेच्या कसोट्या शिकायच्या आहेत. तर 2 ची कसोटी कोणती, 3 ची कसोटी कोणती, 4 ची कोणती, 8 ची कोणती, 5 ची कोणती, तर अशा प्रकारच्या ज्या काही विभज्यतेची कसोट्या ज्या आहेत त्या आपल्याला ह्या टॉपिकमध्ये शिकायच्या. त्यानंतर येतो एल सी एम आणि एच सी एफ म्हणजेच लसावी आणि मसावी. तर लसावी कसा काढायचा, संख्यांचा मसावी कसा काढायचा, किंवा या लसावी आणि मसावीचा वापर कुठे केला जातो ते तुम्हाला पुढील प्रश्नांमध्ये किंवा पुढील अभ्यासक्रमामध्ये आम्ही नक्की शिकू. त्यानंतर येतो इंडेक्स. इंडेक्स म्हणजेच घातांक. एखादा संख्या असेल ती जर खाली असेल आणि त्याच्या घातामध्ये जर ए किंवा एखादी संख्याच असं जे काही लिहिलं जातं तर त्याला म्हणायचं असतं घातांक. ह्या घातांकालाच इंग्लिशमध्ये इंडेक्स ह्या शब्दाने ओळखलं जातं. त्यानंतर फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक. आता फ्रॅक्शन सगळ्यांना माहितीच असेल, 3:4 असेल, 5:4 असेल, 2:1 अशा प्रकारचे वेगवेगळे फ्रॅक्शन जे आहेत ते या घटकामध्ये शिकायचे आहेत. या फ्रॅक्शनमध्ये आपल्याला फ्रॅक्शनचे मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ॲडिशन, सबट्रॅक्शन किंवा त्यांचं डेसिमल फ्रॅक्शनमध्ये म्हणजे दशांश अपूर्णांकांमध्ये रूपांतर करायचं हे आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर येतो स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट म्हणजे वर्ग आणि वर्गमूळ. आता तुम्हाला वर्ग विचारताना तिथे 2चा वर्ग किती, 3चा वर्ग किती असं नाही विचारणार, तर तुम्हाला विचारताना 45चा वर्ग किती, त्याच्यानंतर वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या संख्या दिल्या जातील, 225 असेल, 22, 45 असेल, अशा प्रकारच्या संख्यांचं वर्गमूळ काढायला तिथे विचारलं जातं. त्यानंतर क्यूब्स आणि क्यूब रूट म्हणजेच घन आणि घनमूळ. तर घन म्हणजेच त्या संख्येचा तिसरा घात म्हणजेच घनमूळ आणि त्या संख्येचा दुसरा घात म्हणजे वर्गमूळ. आता हा झाला घन आणि हा झाला वर्ग. त्यानंतर डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे दशांश अपूर्णांक. तर दशांश अपूर्णांकावरती हमखास प्रश्न विचारले जातात. तर यामध्ये आपल्याला दशांश अपूर्णांकांची जी बेरीज आहे, वजाबाकी आहे, गुणाकार असेल, भागाकार असेल, ते आपल्याला इथे शिकायचं आहे. त्यानंतर फ्रॅक्शन्स म्हणजेच अपूर्णांक, हा सिलेबस रिटर्न परत झाला असं, पण अपूर्णांकही शिकायचे. आता गणितामध्ये सगळेच टॉपिक शिकायचे. मी तुम्हाला इथे काही मेन टॉपिक दिलेले आहेत. या व्यतिरिक्तही गणितामध्ये बरेचसे काही घटक आहेत जे आपल्याला परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. तर हे झालं इंट्रोडक्शन. पण तुम्हाला जर सांगायचं झालं तर स्कॉलरशिपच्या परीक्षेला हे जे गणित आहे हे असतं 50 गुणांसाठी. याच्यावरती 25 प्रश्न विचारले जातात. म्हणजे हा घटक महत्त्वाचा, खरंच खूप महत्त्वाचा आहे. नाही, ह्या घटक गणित आपल्याला 100 मार्कांसाठी विचारलं जातं. गणिताचे 50 प्रश्न येतात. त्यानंतर बुद्धिमत्ता, बुद्धिमत्तेवरती पण सेम तसंच 50 प्रश्न आणि 100 गुण. त्यानंतर थर्ड लँग्वेज म्हणजे तिसरी भाषा जी आहे इंग्रजी, इंग्रजी 50 गुणांसाठी म्हणजेच 25 प्रश्न. त्यानंतर प्रथम भाषा
जे आहे मराठी, अरे मराठीसाठी पण 25 प्रश्न आणि 50 गुण अशा पद्धतीचं हे विभाजन असणार आहे. तर आपल्याला हे सेशनमध्ये काय शिकायला मिळालं, तर जो काही स्कॉलरशिपचा सिलॅबस आहे तो सिलॅबस कशा पद्धतीचा आहे, त्यासाठी मार्कांचं विश्लेषण कसं केलेलं आहे, कोणकोणते घटक म्हणजेच कोणकोणते विषय आपल्याला त्या चॅप्टरमध्ये शिकायचे आहेत, त्या विषयांमध्ये शिकायचे आहेत, ते आपण सर्व काही पाहिलं. त्यानंतर कोणकोणता घटक आपला त्या घटकामध्ये काय काय नवीन शिकायला मिळेल त्याबद्दलही आपण ओळख करून घेतलेलं आहे. तर पुन्हा लक्ष द्या, आपल्याला जे काही 2 भाषा आहेत मराठी आणि इंग्रजी, तर 25-25 गुणांसाठी विचारल्या जातात. त्या भाषेचं जर विभाजन करायचं म्हणलं तर 5 मार्कांसाठी उतारा येतो आणि 20 मार्क हे व्याकरणासाठी असतात. व्याकरणामध्ये शब्दसंपत्ती असेल, तुमचे वाक्यप्रचार, म्हणी, त्यानंतर विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द ह्या सगळ्यांचा समावेश केला जातो. त्यानंतर तिसरी भाषा जी आहे याच्यामध्ये पण सेम तसाच, 5 मार्कांसाठी उतारा आणि 20 मार्कांसाठी ग्रामर. त्या ग्रामरमध्ये एखादी एरर शोधा किंवा पंक्चुएशन मार्क असतील किंवा एखादा मिनिंगफुल वर्ड सांगा, अपोजिट वर्ड सांगा, किंवा तुमचे जे काही सिनोनिम्स असतील, अँटोनिम्स असतील, तर ते आपल्याला इथे शिकायचे आहेत. आणि गणित आणि बुद्धिमत्ता हे 2 घटक पूर्णपणे सरावावरती अवलंबून आहेत आणि हाच सराव करून घेण्यासाठी आम्ही ही बॅच सुरू करत आहोत. 1 जून 2024 पासून ही बॅच चालू होत आहे. तर ह्या बॅचमध्ये अधिकात अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा आणि आमच्यासोबत स्कॉलरशिपची तयारी सुरू करावी. तर हाच ह्या लेक्चर मागचा उद्देश होता. आणि जर कोणाला काही अडचण असेल, अतिशय कमी अशा किमतीमध्ये आणि योग्य ते अभ्यासक्रम तुमच्यासाठी तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचू. ज्याला कोणाला काही अडचण असेल त्यांनी खाली दिलेल्या ह्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा. स्कॉलरशिपच्या ज्या काही नोट्स असतील त्या तुम्हाला घरपोचही मिळतील, यासाठी तुम्ही आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि आजच प्रवेश निश्चित करा. थँक्यू.